नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सीच्या मार्फत ज्या विविध प्रकारच्या परीक्षा होतात ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षा असेल ग्रुप सी ग्रुप बी अशा सर्व प्री आणि मेन्स एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान व्हिडिओ सिरीज भाग एक ज्यामध्ये अगदी परीक्षाभिमुख जे काही आपण प्रश्न सेट केलेले आहेत या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत इस राइल। है। दैस दैस है, ही व्हिडिओ सिरीज कंटिन्युअस राहील भाग एकमधील जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघून घेऊयात प्रश्न आहे डॅश डॅश हे न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाचे उदाहरण नाही म्हटले बघा बस अचानक सुरू झाल्यास प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो आता हे जडत्वावर आधारित जो न्यूटनचा पहिला नियम आहे त्यामध्ये विरामावस्थेचे जडवतं जडत्व दिसते आपल्याला स्पष्ट म्हणजे हे न्यूटनच्या पहिल्या नियमाचं उदाहरण आहे गतिमान बस थांबल्यास प्रवाशांना पुढच्या दिशेने धक्का बसतो हे पण पहिल्या नियमाचं उदाहरण आहे बस डावीकडे वळल्यास आपण उजवीकडे झुकतो हे पण पहिल्या नियमाचं उदाहरण आहे न्यूटनच्या गतीच्या संदर्भानं मात्र बंदुकीतून गोळी सुटल्यास आपल्या खांद्याला झटका बसतो इथं जडतो नाही तर इथं प्रतिक्रियाबल आहे क्रियाबलाला प्रतिक्रियाबल म्हणजे न्यूटनचा हा तिसरा नियम आहे न्यूटनचा हा तिसरा नियम आहे म्हणजेच पहिलं दुसरं आणि तिसरं हे न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमाचे उदाहरणं आहेत मात्र चौथं जे उदाहरण आहे हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचं उदाहरण आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार त्यानंतर नेक्स्ट बघा जोड्या जुळवायच्या आहेत अभाव आपल्याला विविध जे काही जीवनसत्व आहेत त्याचा अभाव झाल्याच्या नंतर कोणते रोग होतात असा संदर्भ आपल्याला जोड्याच्या मार्फत त्यांनी दिलेला आहे आता याच्यामध्ये जे सोपे सोपे आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे जसं आपल्याला माहीत पाहिजे की जीवनसत्व क मुळे स्कर्वी होतो त्यानंतर थायमीनमुळे बेरी बेरी होतो त्यानंतर कर्बोदके जे आहेत हे कर्बोदके जर शरीराला कमी पडली तर मरॅसमस नावाचा आजार होतो आणि आयोडीनमुळे गॉयटर होतो म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक तीनची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर जुळून येतात त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा दोन विधानं दिली आहेत न्यूट्रॉनचा शोध जेम्स चाडविक यांनी लावला पहिलं जे विधान आहे हे, हे बरोबर आहे पहिलं विधान अगदी बरोबर आहे आता दुसरं जे विधान आहे ठीक आहे ते आहे न्यूट्रॉनवर धनविद्युत प्रभार असतो पहिलं बरोबर आहे न्यूट्रॉनवर धनविद्युत प्रभार असतो हे चुकीचं आहे दुसरं विधान जे आहे हे दुसरं विधान चुकीचं आहे पहिलं विधानबरोबर आहे कारण न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतं म्हणजे प्रभाररहित असतं ते उदासीन असतं आपल्याला माहीत पाहिजे की अणूच्या कक्षेमध्ये असतात इलेक्ट्रॉन म्हणजे इथं जर आपण बघितलं तर हे आहे तर इलेक्ट्रॉन यावर ऋण प्रभार असतो आणि अणुच्या केंद्रकामध्ये दोन कणा असतात एक असतात न्यूट्रॉन ज्यांच्यावर कुठलाही प्रभाव नसतो आणि एक असतात प्रोटॉन ज्यांच्यावर पॉझिटिव्ह म्हणजे धनप्रभार असतो धनप्रभार कुणावर असतो प्रोटॉनवर असतो ठीक आहे प्रोटॉनवर असतो म्हणून दुसरं चुकीचं आहे कारण हे न्यूट्रल असतात कुठलाही प्रभाररहित असतात पहिलं मात्र बरोबर आहे की न्यूट्रॉनचा शोध जेम्स चाडविक नारावला इथं आपण डिटेलमध्ये माहिती दिली ती बघून घ्या म्हणजे विधान एक अचूक मात्र दोन चूक म्हणजे पर्याय क्रमांक एक अशी आपल्याला निवड करावी लागणार आहे त्यानंतर नेक्स्ट आहे परत एकदा जोड्या लावा विविध महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्या कोणत्या शहरात त्यांची ऑफिसेस आहेत जसं राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुण्यामध्ये आहे त्यानंतर राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था कलकत्त्यामध्ये आहे त्यानंतर राष्ट्रीय आयुर्वेद संस्था जयपूरमध्ये आणि मोरारजी देसाई योग संस्था दिल्लीमध्ये म्हणजे तुम्ही जर पर्याय क्रमांक चारची निवड केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून येतील त्यानंतर अजून एक प्रश्न बघा अंकुचन पावणे हा स्नायूचा मूलभूत गुणधर्म असून त्यांच्या योग्य अंकुचनासाठी हे घटक आवश्यक असतात स्नायूच्या अंकुचनासाठी कोणते घटक आवश्यकता असतात प्रोथ्रॉम्बिन आणि फ्रायब्रिनोजन ॲक्टिन आणि मायोसिन हिपॅरिन आणि अल्ब्युमिन ग्लोब्युलिन्स आणि आर्सेनिक तर यामध्ये ॲक्टिन आणि मायोसिन हे अत्यावश्यक आहेत स्नायूच्या अंकुचन होण्यासाठी कारण थॉम्बिन फ्रायोब्रुनेझोन हिप्टॅरिन अल्ब्युमिन ग्लोब्युलिन्स हे सगळं रक्तद्रव्य आहेत म्हणजे हे प्लाझ्मा आहेत प्लाझ्मामधले प्लास्मा घटक आहेत जे रक्ताच्या संदर्भानं उपयुक्त आहेत इथं माहिती दिली बघा जसं ग्लोब्युमिन रोगकारक संक्रमणास विरोध करणारी प्रतिद्रव्य निर्माण करण्यासाठी रक्तात महत्त्वाचे आहेत अल्ब्युमिन पूर्ण शरीरभर प्राणी विभाजण्याचं काम करतात फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन हे रक्त गोठण्याच्या क्रिके प्रक्रियेत उपयुक्त आहेत आणि हिपेरिन हे रक्तवाहिन्यातील रक्त गोठू देत नाहीत म्हणजे रक्त पातळ ठेवतात म्हणजे बाकीची जी आहेत सर्व अ कड हे रक्ताच्या संदर्भानं आहेत स्नायू अंकुचनाच्या संदर्भानं फक्त ॲक्टिन आणि मायोसिन आहे हे आपल्याला माहीत पाहिजे होतं म्हणजे उत्तराची निवड काय करावी लागणार आहे म्हणजे आपल्याला की फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक येतं ठीक आहे स्नायूच्या संदर्भानं चुकीचं रक्ताच्या संदर्भानं बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपण उत्तर घेऊ फक्त ब बरोबर आहे अ क आणि ड सर्व चूक आहेत कशाच्या संदर्भानं अंकुचन पावण्याच्या संदर्भानं स्नायू अंकुचन पावण्याच्या संदर्भानं त्यानंतर नेक्स्ट फुलामधील फलन प्रक्रियेच्या संदर्भाने चुकीचं विधान कोणतं आहे बघा पहिलं विधान आहे फलन प्रक्रियेत अंडाशय फळात रूपांतरित होते हे बरोबर आहे या प्रक्रियेत बीजांड बी मध्ये होते ही एक लैंगिक प्रक्रिया आहे का फलन प्रक्रिया फुलामधली यस वरील एकही विधान योग्य नाही अरे वरील तीनही विधान योग्य आहेत ना म्हणजे हेच चुकीचं पर्याय चार पर्याय चारच चुकीचं आहे म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण एक दोन तीन बरोबर आहेत मग इथं वरील एकही चुकीचं नाही हेच आपल्याला चुकीचं म्हणावं लागणार आहे म्हणून सहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ह्या फुलामध्ये आपल्याला माहिती आहे की फुलामध्ये जे दलपुंज आहे किंवा पुंकेसरचा भाग आहे पराकोश आणि वृत्त आणि श्रींकेसरचा जो भाग आहे अंडाशय मग यामध्ये हे कण इथं या कुक्षीवर स्थिरावतात आतमध्ये जातात आणि मग इथं दिलेले बघा तुम्हाला हे सगळं पूयुगमग श्रीयुगमग आणि मग फलन प्रक्रिया ज्यावेळेस पूर्ण होते या प्रक्रियेमध्ये अंडाशय फळात रूपांतरित होतं म्हणजे अंडाशय म्हणल्याच्यानंतर नंतर ते आहे हे हा जो भाग आहे हा आणि बिजांडे जे आहेत आतमधले हे बीमध्ये रूपांतरित होतात म्हणून ये बरोबर ठरतं दोन बरोबर ठरतं लैंगिक प्रजननाचा भाग आहे का तर हो एकही चुकीचं नाही ना इथं चुकीचं विधान निवड्या वरील एकही विधान योग्य नाही हेच चुकीचं आहे म्हणून चारची आपण निवड करणार आहोत त्यानंतर नेक्स्ट द्विबीज पत्री वनस्पतींचा गट शोधायचा आहे ठीक आहे द्विजपत्री म्हणजे द्विदल दोन अशा सरळ सरळ तर बघा जास्वंद आंबा हरभरा आणि मिरची हे बरोबर आहे पहिलं विधान आपलं बरोबर असणार आहे ठीक आहे पहिलं बरोबर कर्दळी केळी तांदूळ आणि लसूण हे बरोबर नाहीत ह्या एक बीजपत्री येतं सायकस देवदार पायनस आणि पाईन या ज्या वनस्पती अनावृत्त बीज आहेत शक्यतो यांना फळच नसते बांबू ऊस गवत आणि ज्वारी ह्या पण काय आहेत एक बीजपत्री आहेत आता एक बीजपत्रीचं वैशिष्ट्य काय आहे यांना एक बीजपत्र असतं मुळे तंतुमय स्वरूपाचे असतात त्यानंतर पोकळ असते यांचं खोड आभाशी असते त्यानंतर समांतर शिराविन्यास असतात आणि फुलं असतात तीन किंवा तीनच्या पटीमध्ये त्यांच्या पाकळ्या असतात फुलांच्या ज्या पाकळ्या ही एक बीजपत्री द्विबीजपत्रीचे वैशिष्ट्य काय येतं दोन बिजा असतात त्या त्या मुख्य बियाला ठळक एक मूळ असते मजबूत आणि कठीण खोड असते जाळीदार शिरावि असतं हे सगळे वैशिष्ट्य ट्या केले तर ते जास्वंद आंबा हरभरा आणि मिरचीमध्ये आपल्याला दिसतात म्हणून पहिलं येच फक्त बरोबर आहे बाकी सर्व आहे म्हणून फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक म्हणून पर्याय चारची आपल्याला निवड करावी इथं लागणार आहे त्यानंतर अलीकडे मोबाईल कम्प्युटर इंटरनेट यासंबंधी वायफाय या संजनेचा खूप वापर होतो वायफायचा फॉर्म काय आहे तर वायरलेस फिडॅलिटी पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर परत एकदा जोड्या जुळवायच्या आहेत प्राणी आणि त्यांचे प्राणी संघ दिलेले आहेत उदाहरणं प्राण्यांची मग आता याच्यामध्ये आपल्याला जे सोपे सोपे आहे जसं आर्थ्रोपोडा मग आपल्याला माहीत पाहिजे की आर्थ्रोपोडा हा कीटक खेकडा वर्गा खेकडा आर्थरप्रोडामध्ये येतो किंवा अजून सिलेंटराटा हे हायड्राच सिलेंटराटा संघातलं उदाहरण हायड्रा आहे हेमिकॉरडेटाट बॅलॅनोग्लॉसस आहे आणि प्लॅटी हेल्मेनथिसचं प्लॅनेरी आहे म्हणजे जर आपण पर्याय क्रमांक चारची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून येतात त्यानंतर हे बघा आपल्या संकेतस्थळाला कोणी किती भेटी दिल्या व संवाद साधला हे आपल्याला खालीलपैकी कोणत्या संकेतस्थळाद्वारे कळते तर दिले गुगल सहाय्यक गुगल असिस्टंट हे काय काम करतं जे आपल्या मोबाईलमधील ॲप आहेत ते आपल्याला सर्च करून देतं म्हणजे याचा संदर्भ येत नाही गुगल मॅप काय काम करते गुगल मॅप आपल्याला स्थान निश्चिती म्हणजे लोकेशन म्हणजे याचा बी संदर्भ येत नाही आपल्याला काय म्हणते कोणी किती भेटी दिल्या आणि कोणी किती संवाद साधला तर हे करील गुगल विश्लेषक गुगल ॲनालिटिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळं कळून जाईल गुगल ट्रान्सलेट भाषांतराचं काम करतं म्हणजे याचा बी संदर्भ येत नाही म्हणजे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भौगोलिक संदर्भ डिजिटल नकाशा हा डॅडॅटचा महत्त्वपूर्ण घटक आहे तर हा जी आय एसचा महत्त्वपूर्ण घटक आहे जी आय एस म्हणजे काय ज्योग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला आपण भौगोलिक माहिती प्रणाली असं म्हणतो म्हणजे याच्यामध्ये काय असतं भौगोलिक सामग्रीचं संग्रहण संचयन त्याची हाताळणी कसं करायचे सादरीकरण कसायचं याला एकत्रित आपण काय म्हणतो जी आय एस ज्याला आपण जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम असं म्हणतो याच्यामध्ये संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग आणि कम्प्युटरच्या अलीकडची टेक्नॉलॉजी या दोहींचा समावेश रिमोट सेन्सिंगचा पण आणि कम्प्युटरचा पण समावेश होतो जे आय एसमध्ये मग आता डिजिटल नकाशा करताना आपण काय करतो भौगोलिक माहितीची आपण डिजिटलायझेशन त्याला करतो म्हणजे कंप्युटरचा वापर करतो म्हणजे हा पुढचा टप्पा आहे सुदूर संवेदनाच्या पुढचा टप्पा म्हणजे काय आहे जे आय एस मग भौगोलिक संदर्भ आणि डिजिटल नकाशा हे जे आय एसचे घटक येतात ठीक आहे जी पी एस हे संदर्भ काय ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम हे फक्त उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं स्थाननिश्चिते आपल्याला याच्यामध्ये समजते हे आपल्याला माहीत पाहिजे आणि सुदूर संवेदनामध्ये काय रिमोट सेन्सिंग म्हणजे एरियल फोटोग्राफी वगैरे याचा संदर्भ येतो ठीक आहे म्हणून आपलं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं आपण जे काही जॉग्राफीच्या संदर्भानं महत्त्वाचे आता याच्यामध्ये जॉग्राफीमध्ये आपण एरियल फोटोग्राफी जे आय एस रिमोट सेन्सिंग याचे पण आपण प्रश्न कवर करणार आहोत जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरतील जे विद्यार्थी यावर्षी लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण दोन्ही पेपरच्या संदर्भानं म्हणजे लँग्वेजचा पेपर क्रमांक एकच्या संदर्भानं आणि जी एच पेपर क्रमांक दोनच्या संदर्भानं आपण सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये पेपर एकचे पाच पी डी एफ स्वरूपामध्ये पेपर पेपर दोनचे पाच पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला पेपर पाठवले जातील एकूण दहा पेपरची फी असणारे पाचशे पन्नास रुपये तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे पाचशे पन्नास रुपये फी पे, पे करू शकता नावेल असे वय असे स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात तो स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करा तुम्हाला खालील तारखेला म्हणजे एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर पाच नोव्हेंबर दहा नोव्हेंबर अशा तारखेला तुम्हाला पेपर प्रोवाईड केले जातील मॉर्निंगला अकरा वाजता एक मॉडेल म्हणून तुम्ही तुम्हाला हे व्हॉट्सअपला आणि टेलिग्रामला हा पहिले जे पेपर आहेत पेपर क्रमांक एक आणि दोन एक नोव्हेंबरचा आणि दोन नंबरचा ते तुम्हाला असेही फ्री स्वरूपामध्ये पेपर पाठवले जातील प्रत्येक डेटला रात्री आठ वाजता या विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाठवले जातील धन्यवाद